हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कांचन या चॅनलमध्ये। आज आपण व्हेज मसाला ग्रिल सँडविच बनवणार आहोत। तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते। मी असे हे ट्रँगलमध्ये ब्रेड घेतलेले आहेत, बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत, टोमॅटो स्लाईसमध्ये असे कट करून घेतलेले आहेत, कांदेसुद्धा असे पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत, आणि ही आपली सँडविच चटणी आहे। तर ही मी कशी बनवायची याचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे। तर चला आता आपण अगोदर भाजी बनवून घेऊया उकडलेल्या बटाट्याची। तर बटाट्याची भाजी करायच्या अगोदर आपल्याला एक त्यावरती स्प्रेड करण्यासाठी मसाला रेडी करायचा आहे, तो मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवते। आपण इथं भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा, आपण काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा, अर्धा चमचा आपण चाट मसाला घेतलेला आहे, आणि अर्धा चमचा आपण हे मार्केटमध्ये अनारदाना पावडर भेटते ती घेऊया आपण अर्धा चमचा। ही अनारदाना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपण, आणि आपण थोडं अर्धा चमचा ना लाल मिर्च पावडर घेणार आहोत, आणि आता ह्याला छान मिक्स करून घेऊया। आपल्याला हे मसाला ना वरती सँडविच वरती स्प्रेड करायचा आहे। आता हे साईडला ठेवूया आणि आपण बटाट्याची भाजी रेडी करून घेऊया। आपण आता पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये ना आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये राई आणि जिरं, त्यानंतर आपण थोडी कढीपत्ता तुकडे करून टाकूया त्यामध्ये। हिरवी मिरची, त्यानंतर हे बॉईल केलेले बटाटे अशा हाताने आपण थोडेसे क्रश करून टाकूया। गॅस आपण स्लो केलेला आहे। त्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ टाकूया। थोडीशी आपण हळद टाकूया त्यामध्ये। धना जिरा पावडर टाकूया थोडी। थोडी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे। आपण मसाला सँडविच बनवत आहोत। अगदी थोडासा एक पिंच आपण गरम मसाला, आता याला छान मिक्स करून घेऊया आपण। मिक्स करून घेऊया, कोथिंबीर टाकूया आपण याच्यामध्ये थोडी, आणि याला मिक्स करून घेऊया। आता आपली भाजी रेडी झालेली आहे, आपण थोडंसं याच्यामध्ये लिंबू रस टाकून घेऊया। मिक्स करूया त्याला। आता आपण गॅस बंद करूया। ही भाजी आपली रेडी झालेली आहे आणि सँडविच रेडी करायला घेऊया आपण। आता आपण ब्रेडला ना बटर लावून घेऊया, अगदी इक्वली असं स्प्रेड करून छान भरपूर असं ब्रेडला। बटर लावून घेऊ, त्यानंतर आपण चटणी लावून घेऊया।
आता त्यानंतर आपण ही बटाट्याची भाजी रेडी केलेली, ती आता याच्यावरती लेयर लावून घेऊया. अगदी छान आपल्याला असं भरपूर अशी भाजी लावायची आहे याच्यावरती. आता आपण हा मसाला जो रेडी केला होता ना, तो याच्यावरती असं स्प्रिंकल करून घेऊया. आता त्यानंतर आपण हे चीज आहे ना, ते ह्यावरती टाकूया. आता आपण ना दुसऱ्या स्लाइसला सुद्धा बटर लावून घेऊया. आता दुसऱ्या ब्रेडला आपण असं छान बटर लावून घेऊया. त्यानंतर आपण त्याला चटणी लावून घेऊया. आता हा ब्रेड याच्यावरती पलटी करून ठेवूया. आता वरून पुन्हा आपण ह्याला बटर लावून घेऊया आणि चटणी सुद्धा लावून घेऊया. आता चटणी लावून घेतलेली आहे, त्यावरती ना आपण आता पातळ अशा कांद्याच्या स्लाइस ठेवून घेऊया. त्यानंतर त्यावरती आपण आता हे टोमॅटो स्लाइस लावून घेऊया. आता त्यावरती मी तुम्हाला मगाशी सांगायचं विसरले, तुमच्याकडे काकडी असेल तर काकडी घेऊ शकता. माझ्याकडे काकडी नव्हती, मी बीट घेतलेला आहे. बीट सुद्धा अगदी छान लागतं याच्यामध्ये. आता त्यावरती ना आपण थोडा मसाला स्प्रिंकल करून घेऊया. आता पुन्हा आपण हा एक ब्रेड स्लाइस घेतलेले आहे आणि त्याला आपण बटर लावून घेऊया. त्याला सुद्धा आपण थोडी चटणी लावून घेऊया हलकीशी. चटणी लावून घेतलेली आहे आपण आता याला. आता आपण हे याच्यावरती पलटी करून ठेवूया आणि आता आपण याच्यावरती चीज किसून टाकणार आहोत भरपूर असं. आधी गरम करून घेऊया. आता हे आपण ब्रेड स्लाइस ठेवलेलं आहे, त्याला आपण ना बटर लावून घेऊया. आज आपण ना हे ग्रिल पॅन मध्ये आपण बनवणार आहोत ग्रिल सँडविच. हे अशा पद्धतीने माझ्याकडे ग्रिल पॅन आहे, आज आपण याच्यामध्ये बनवूया. आता आपण हा पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण थोडं बटर टाकून घेऊया. छान असं ह्याला स्प्रेड करून घेऊया पॅनला. आता जे हे आपण सँडविच रेडी केलं होतं ते ह्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं ह्याला मीडियम गॅसवरती रेडी करून घेऊया. आता 2 मिनिटं झालेले आहेत. आपण ना आता ह्याला ह्या साईडनी सुद्धा असंच छान फ्राय करून घेऊया. आता आपण ह्याला पलटी करून घेतलेला आहे. आता दोन्ही साईडनी छान ह्याला आपण ग्रिल करून घेऊया एकसारखं. 1-2 मिनिटं लागतील. आता दोन्ही साईडनी आपला हा ग्रिल सँडविच
रेडी झालेला आहे, आपण सर्व करायला घेऊया। तर आपण भरपूर असं चीज, मुलांना चीज आवडतं ना, तर आपण भरपूर असं ह्यावरती चीज टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त। पाहू शकता आपलं हे वेज ग्रिल सँडविच खाण्यासाठी रेडी झालेलं आहे ना, अगदी जबरदस्त झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि तुम्ही सुद्धा हे नक्की करून पहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।